मुंडे या दाखल झालेल्या होत्या आणि गोपीनाथ मुंडे यांचं समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आता त्या हेलिकॉप्टरनं पुढे भक्तिगडाकडे आता रवाना होतात. काही वेळापूर्वीची दृश्य, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळी जात त्यांना वंदन केलं आणि यानंतर आता सावरगावमध्ये त्या जाणार आहेत. पंकजा मुंडे आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भक्तिगडावर, भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्याची सुरुवात केलेली होती आणि ती परंपरा आजही कायम ठेवलेली आहे पंकजा मुंडे यांनी. दसरा मेळाव्याला ज्या वेळेला पंकजा मुंडे या संबोधित करत असतात त्यावेळेला त्या रोखठोकपणे, परखडपणे आपलं मत जे आहे ते मांडत असतात, आपली भूमिका जी आहे ते मांडत असतात. त्यामुळे समर्थक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी, त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी. आणि आज पंकजा मुंडे काय बोलणार, कारण सध्याची राजकीय परिस्थिती आणि एक प्रकारे बोलले जाते, राजकीय चर्चा सुद्धा सुरू आहे की पंकजा मुंडे यांच्यावर अत्याचार केला जातोय, त्यांच्याच पक्षाकडून अन्याय होतोय आणि त्यामुळे या विषयावर त्या काही बोलणार का. त्याच्यानंतर साखर कारखान्याचा मुद्दा हा आहेच. महाराष्ट्रामधल्या 5 साखर कारखान्यांना 630 कोटींचं कर्ज देण्यात आलंय, मात्र याच्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा समावेश नाहीये. त्याच्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा त्या काही बोलणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. मला जे बोलायचं आहे, मला भरपूर काही बोलायचं आहे, मात्र जे बोलायचं आहे ते मी भाषणादरम्यान बोलेन, मी माझ्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना बोलेन असं पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आज पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ही दोन दृश्य आपण पाहताय TV9 मराठीवर एक्सक्लुसिव्ह दृश्य. आता हेलिकॉप्टरनं आता त्या रवाना झालेल्या आहेत, सावरगावकडे त्या रवाना होतील आणि काही वेळापूर्वी त्यांनी गोपीनाथ गडावर जात या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. पंकजा मुंडे भगवान भक्तिगडाकडे आता रवाना होत आहेत, ही थेट दृश्य आपण पाहताय. मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, राजकीय आहे. राज्यामध्ये दसरा म्हटला आणि दसरा मेळावा म्हटला तर आतापर्यंत 3 मेळावे अत्यंत महत्वाचे राहिलेले आहेत. तो म्हणजे तर हे 3 मेळावे कोणते, तर शिवसेनेचा मेळावा, त्याच्यानंतर बीडमधला भक्तिगडावरचा मेळावा आणि तिसरा म्हणजे तो म्हणजे नागपूरमधला विजयादशमीच्या निमित्तानं होणारा संघाचा मेळावा. संभाजी मुंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संभाजी, किती वाजेपर्यंत, किती वेळामध्ये आता पंकजा मुंडे या भक्तिगडावर पोहोचतील? आपण पाहू शकता की पंकजा मुंडे यांनी 1 तासापूर्वी वैद्यनाथ मंदिराचं दर्शन घेऊन त्या गोपीनाथ गडावर येऊन आपल्या नतमस्तक झालेले आहेत. आपण पाहू शकता की कॅमेरा माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचा हेलिकॉप्टर तयार आहे, अवघ्या 5 मिनिटातून त्या हेलिकॉप्टरतून निघणार आहे. ते 1-20 मिनिटांमध्ये ते सावरगावची पोहोचेल आणि तिथे सुद्धा पंकजा मुंडे लोकांना संबोधित करतील. आज लक्ष लागून राहिलेलं आहे की पंकजा मुंडे या नेमकं काय बोलणार, कोणावर तोफ डागणार आणि आपली काय भूमिका मांडणार. ह्याला थोडा वेळ लागणार आहे की पंकजा मुंडे सगळं आहे की मी सगळे काय बोलेन, पण त्या व्यासपीठावर बोलणार आहे आणि अवघ्या ह्याला फक्त 20 मिनिटं बाकी आहेत. 20 मिनिटांत पंकजा मुंडे संपूर्ण महाराष्ट्राला काय बोलतील याचं लक्ष लागलेलं आहे. शिवशक्ती यात्रा जी आहे ती त्यांच्याकडून काढण्यात आलेली होती आणि याला सुद्धा खूप मोठा प्रतिसाद मिळालेला होता आणि त्याच अनुषंगानं जो एक दावा करण्यात आलेला आहे की यंदा जी गर्दी होणार आहे ती विक्रमी असेल, मागच्या वर्षीचा आकडा सुद्धा मोडीत काढला जाईल. हो नक्कीच, पंकजा मुंडे प्रत्येक वेळी आवाहन करत असतात आणि भाविक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सभेला जमत असतात. त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी सुद्धा दिसून आलेली आहे. हो संभाजी, तुम्ही राहत सोबत तर आपण पाहतोय पंकजा मुंडे या आता रवाना होत आहेत भगवान भक्तिगडाकडे. यंदाचं 7वं वर्ष आहे या दसरा मेळाव्याचं आणि यंदा भगवान भक्तिगडावरून पंकजा मुंडे आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना नेमकं काय आवाहन करतात, आपल्या मनातली खदखद नेमकी त्या काय व्यक्त करतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून पंकजा मुंडे यांच्यावर पक्षांतर्गत अन्याय केला जातोय, त्यांना डावललं जातंय, त्यांच्या नाराजीच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रातला अत्यंत ज्वलंत मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आणि त्या संदर्भातलं ओबीसी आरक्षण, या दोन मुद्द्यांवर पंकजा मुंडे आज एक ओबीसी महिला नेत्या म्हणून नेमकं काय बोलणार तेही पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरं म्हणजे आजचाच महत्वाचा विषय आहे साखर कारखान्याचा. तर आता आपण पाहतोय पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडाकडे रवाना होत आहेत आणि अवघ्या 20 मिनिटात त्या भगवान भक्तिगडावर पोहोचतील आणि तिथून संबोधित करण्यास सुरुवात करतील. नक्कीच, महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महेंद्र, आता भक्तिगडाकडे पंकजा मुंडे जे आहेत ते रवाना झालेले आहेत, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण पाहतोय.
नक्कीच निकिता, पंकजा मुंडे हा परळीतून आता हेलिकॉप्टरने भगवान भक्तिगड जो आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत. भगवान भक्तिगडावरचा जो जनसमुदाय आहे तो मोठ्या संख्येने इथे जमलेला आहे आणि पंकजा मुंडेंचा यंदाचा हा सातवा मेळावा आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, पंकजा मुंडे या मेळाव्यात काय संबोधित करतील, पंकजा मुंडे खरंच त्यांची अस्वस्थता बाहेर काढतील का, हे पाहणं देखील गरजेचं आहे. आता काही वेळामध्ये पंकजा मुंडे जे आहेत त्या इथं भगवान भक्तीगडावर पोहोचतील आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना ते संबोधित करतील. भगवान भक्तीगडावर आल्यानंतर पहिल्यांदा ते आरती करणार आहेत. आरती केल्यानंतर ते पुढे संबोधित करतील. त्यांच्यासोबत प्रीतम मुंडे आहेत, त्याच्यानंतर नगरचे खासदार देखील विखे त्यांच्या सोबत आहेत. निकिता, नक्कीच धन्यवाद महेंद्र, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.